कोणताही बिझनेस सांगणं सोपं आहे, पण त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात ते समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. बिझनेस करताना तुम्हाला कोणकोणत्या मटेरियलची गरज आहे? जर तुम्हाला ही एखादा असा बिझनेस करायचा आहे की जो तुम्हाला तुमच्या गावामध्ये, शहरामध्ये, सिटीमध्ये, गली मोहल्ल्यामध्ये कुठेही चालू केला तर त्याचा रेग्युलर इन्कमिंग बिझनेस असेल, कमीत कमी मार्केटिंगमध्ये चांगलं इनपुट देईल, अगदी तुम्ही रिटायर्ड झालेला आहात, रिटायरमेंट नंतर सुद्धा अगदी लोकांसोबत तुम्हाला बोलत बोलत एखादा बिझनेस पाहिजे, तुम्हाला टेक्निकली जास्त करायची काही गरज नाही आहे, असं जर एखादा बिझनेस घेत असला तर तुम्हाला त्या बिझनेसची माहिती देतोय. त्याचप्रकारे या बिझनेसमध्ये काही प्रॉब्लेम्स असतात का, या बिझनेस करताना तुम्हाला कुठल्या गोष्टींची दखल घ्यायला हवी, या गोष्टींबद्दल पण मी सांगणार. आज आपण बोलतोय तो म्हणजे कास्य थाळी बिझनेस बद्दल. आता याबद्दल कितीतरी व्हिडिओज युट्यूबवरती उपलब्ध आहेत, मग ही व्हिडिओ सेपरेटली का पाहिजे त्याच्याबद्दल सुद्धा मी डिटेलमध्ये सांगतो, ते अगदी समजून घ्या. कोणताही बिझनेस सांगणं सोपं आहे, पण त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम्स येतात ते समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. त्याच्यामुळे आज आपण फक्त बिझनेस साईडबद्दल नाही तर याच्यामध्ये प्रॉब्लेम्स काय येतात आणि मार्केटिंग कशी करायची जेणेकरून तुमची इन्व्हेस्टमेंट लवकरात लवकर कशी बाहेर निघेल त्याच्याबद्दल बोलूया. तर चला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. नमस्कार, मी सुहास माने तुमचं मराठी फाय आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. आपण वेगवेगळ्या प्रकारच्या बिझनेस आयडियाबद्दल सांगायचा आपला प्रयत्न असतो. तर चला सुरुवात करू. कास्य थाळी काय आहे? तर तुम्हाला जर आठवत असेल तर जुन्या काळामध्ये लोक ना की कास्याची जी भांडी होती त्यांना पायाची मसाज करायची. पायाचे मसाज का करायचे सांगू का तुम्हाला? तर त्याच्यामध्ये पायातलं जे सर्क्युलेशन असेल ना ते पूर्ण बॉडीतल्या सर्क्युलेशनला चांगला प्रभाव पडावा म्हणून पायाची त्याच्यामध्ये तेल किंवा तूप घालून ना पायाची मसाज करायची. त्याने काय व्हायचं की ब्लड सर्क्युलेशन तर वाढायचंच, त्याचप्रकारे तुमचे डायजेस्टिव्ह सिस्टम असेल, तुमचे झोपण्याचे इश्यू असेल की असे कितीतरी इश्यू असतील पण ते सगळे व्यवस्थित होऊन जातील इथपर्यंत कास्य थाळीच्या मसाजमध्ये इफेक्ट होता. आता तीच गोष्ट पुन्हा एकदा बिझनेसच्या स्वरूपाने मार्केटमध्ये आली. आता त्याच्यामध्ये तुम्हाला बिझनेस कसं स्टार्ट करता येईल की अगदी 2 फुटाची छोटी मशीन आहे. मशीनची कॉस्टिंग किती मी डिस्क्रिप्शन मध्ये नंबर देतो, तुम्ही एकदा विचारू शकता का याच्यामध्ये कितीतरी प्रकारचे मॉडेल्स आहेत. प्रत्येक मॉडेलची कॉस्ट वेगळी असल्यामुळे तुम्ही एकदा डिटेल त्यांच्याशी विचारू शकता की तुम्हाला तुमच्या बजेटनुसार कसं पडेल ते. तुम्हाला हा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी किमान किती जागेची गरज आहे? अगदी 10x10 छोटासा गाळा, अगदी 10x10 छोटासा गाळा आणि त्याच्यावरती अगदी एंट्री गेटला एक छोटस एंट्री गेट केलं म्हणजे शटरच्या समोर एखादं गेट करून तुम्ही स्टार्ट करू शकता. या कासे थाळीच्या बिझनेसमध्ये तुम्हाला अजून एक काळजी घ्यावी लागेल की तुमचं जे आउटलेट आहे ते आउटलेट अगदी मसाज सेंटर सारखं दिसलं पाहिजे किंवा तुमचं आउटलेट अगदी काहीतरी आयुर्वेदिक उपचार करते या प्रकारे तुमचं इंटेरियर तुम्हाला करावं लागेल. बाकीच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला फक्त मशीन बद्दल सांगतात पण याच्यामध्ये हा जो ऍडिशनल खर्च आहे तो पण मी तुम्हाला सांगतो. त्याचप्रकारे तुम्हाला कंपनीकडून सुद्धा अगदी पायाची मसाज करताना कुठल्या कुठल्या बिंदूंवरती काय रिॲक्शन्स होते, त्यातनं हेल्थला कसा फायदा होतो याच्याबद्दलही सांगितलं जातं. तर त्या सगळे पोस्टर्स तुम्ही तुमच्या मसाज सेंटरमध्ये लावू शकता. आता हा बिझनेस करताना तुम्हाला कोणकोणत्या मटेरियलची गरज आहे? एक प्रॉपरली वेटिंग एरिया 2 ते 3 माणसं बसतील असा एखादा स्टूल, सोफा किंवा चेअर्स तुम्हाला ठेवायला लागतील. 2 जरी मशीन्स घेतल्या तर त्याच्या सपोर्टमध्ये तुम्हाला 2 चेअर लागतील, म्हणजे 2 मशीन्स 2 चेअर एवढं जरी इनअप असलं तरी तुमचा बिझनेस स्टार्ट होऊ शकतो. त्याचप्रकारे सपोर्टिंग मटेरियलमध्ये तेल, तूप आणि अजून काही बाकीचे जर काही तेल असतील जे तुम्ही मसाजमध्ये वापरणार आहात तर तेवढेच आणि टिश्यू पेपर एवढ्याच मटेरियलवरती तुमचा हा बिझनेस स्टार्ट होऊ शकतो. या बिझनेसला जर तुम्हाला चांगल्या प्रकारे मोठं करायचं असलं तर तुम्हाला काय काळजी घ्यायला हवी? जर एखाद्या ठिकाणी जर मोठं हॉस्पिटल आहे किंवा एका ठिकाणी खूप मोठी सोसायटी आहे ना तर अशाच्या ठिकाणी आसपासमध्ये एकदम छोटा गाळा घेऊन तुम्ही स्टार्ट करू शकता. का? तर इथं जे असणारे वृद्ध लोक आहेत किंवा जे काही रिटायर्ड लोक आहेत हे तुमचे रेग्युलर कस्टमर बनू शकतात. त्याच्यामध्ये तुम्ही किती चार्ज करू शकता हे तुमच्यावरती डिपेंड आहे. अगदी 250-300 पासून ते 1000-1000 रुपयापर्यंत लोक 10 मिनिटाच्या कास्य थाळीच्या चार्जसाठी किंवा त्या थेरपीसाठी लोक पे करतात. आता ही मशीन वापरणं कितीतरी सोपं आहे. या मशीनला अगदी स्लो स्पीडवरती सेट केलेलं असतं. या मशीनला वापरताना तुम्हाला टायमर सेट करता येतो. तुम्हाला त्या पर्टिक्युलर क्लायंटला किती वेळ द्यायचा, 10 मिनिटं 20 मिनिटं 30 मिनिटं तो जो चार्ज करणार तेवढा सेट करायचा आणि स्टार्ट करायचं. ते मशीन रिव्हॉल्व्ह होत राहतं. याच्यामध्ये हेल्थ बेनिफिट जवळजवळ मी ज्या स्क्रीनवरती दाखवतोय ते जवळजवळ 10 ते 15 हेल्थ बेनिफिट्स आहेत. त्याच्यामुळे तुम्ही या प्रकारे मार्केटिंग करून सुद्धा याच्यामध्ये चांगली इन्कम करू शकता. आता या बिझनेसमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स काय काय येऊ शकतात? या बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स असे असतात की तुम्हाला एक तर त्याबद्दल डिटेल नॉलेज असायला हवं की कासे थाळी कशी असते, त्यांना काय फायदा होतात, काय बेनिफिट होतात तो तुमच्या लोकांना समजवता सुद्धा आला पाहिजे. लोक येतात कासे थाळीमध्ये मसाज करून पण घेतात पण त्या लोकांना जर त्याचं महत्व नाही सांगितलं तर ते परत तुमचे रिपीट कस्टमर नाही बनणार. सो तुम्हाला त्या कासे थाळीचं महत्व सांगता आलं पाहिजे.
प्रत्येक वेळी तर तुम्ही एक्सप्लेन केलं पाहिजे. तुमची जी कोणी रिप्रेझेंटेटिव्ह असेल तिनं ते एक्सप्लेन करायला हवं. या बिझनेसचं हे खूप चांगलं पोटेन्शियल पण आहे आणि हा प्रॉब्लेम्स पण असू शकतो. त्याच प्रकारे याच्यामध्ये तुमचं लोकेशन, ज्या ठिकाणी तुम्ही शॉप ओपन करता त्या आसपास ऍटलीस्ट थोडेफार तर एजेड लोक असायला हवीत, जेणेकरून तुमचा याच्यामध्ये कंटिन्यू मध्ये बिझनेस चालू शकतो. या प्रकारे जर तुम्हाला ही मशीन ऑर्डर करायची असेल किंवा या मशीन बद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर मी तुम्हाला स्क्रीनवरती आणि डिस्क्रिप्शन मध्ये एक नंबर देतोय, त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही फोनवरती बोलून सुद्धा याबद्दल डिटेल माहिती घेऊ शकता.